अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज प्रदेश कार्यकारिणीच्या सिर्फ और सिर्फ एक ही ध्यास समाज का विकास या संकल्पनेतून जामनेर शहरात महिलांसाठी हळदी कुंकू स्नेहमिलन व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाले। या सोहळ्यात जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तसेच महिलांना वान वाटप केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉक्टर शांतीलाल तेली, राज्य कमिटी युवा अध्यक्ष तसेच वाघारी ग्रामपंचायत उपसरपंच संदीप सरताळे, राज्य कमिटी सहकार्य अध्यक्ष तसेच तालुका कमिटी समाज अध्यक्ष प्रकाश तेली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली। समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मानपत्र, शैक्षणिक साहित्य, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन परिवारासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे अजिंठा येथील दानशूर समाज बांधव राज्य कमिटी सदस्य दीपक भगवान झलवार, दिलीप भगवान झलवार, संदीप भगवान झलवार यांनी अजिंठा येथील छत्रपती संभाजीनगर रोडवरील स्वतःची 2 एकर जमीन ग्रामीण शासकीय रुग्णालयासाठी दान केली। अशा या दानशूर हस्तींचा राज्य कमिटीच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। जामनेर तालुक्यातील सर्व महिला व पुरुष कमिटी पदाधिकारी व मान्यवर सदस्य, तालुका पुरुष व महिला कमिटी पदाधिकारी व मान्यवर सदस्य, समाज बांधव व माता भगिनी युवा शक्ती यांची विशेष उपस्थिती होती। अन्नदानाचे पवित्र कार्य डॉक्टर चंद्रकांत सरताळे यांनी वडील स्वर्गवासी गणेश सरताळे यांच्या स्मरणार्थ केले, तर महिलांना वान वाटप तालुका कमिटी यांच्या सहकार्याने तसेच राज्य समिती महिला उपाध्यक्षा अलका लहिवार यांनी स्वतःहून महिलांना वानवाटप केले। तालुक्यातील समाज गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। स्वागत गीत, नृत्य, भाषण असे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव जुगल किशोर ठाकरे व सपना मनोज सरताळे यांनी केले। इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, सुस्वागतम हा मानाचा मुजरा, सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले। पूर्वनियोजित अपूर्व घडले, पूर्वनियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा, सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साध, नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साध, शिल्पकार वो सारे कल्प, शिल्पकार वो सारे कल्प जीवनिया समरा, सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। ज्यांचे सूर जुडून आले, ज्यांचे सूर जुडून आले त्यांनी 2 गाणी गावी, ज्यांचा आवाज चांगला असेल त्यांनी 2 गाणी गावी। ज्यांच्या अंगणात फुलली फुले, ज्यांच्या अंगणात फुलली फुले त्यांनी 2 फुले द्यावी। ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं। ज्यांची उंची आभाळा एवढी त्यांनी थोडे खाली झुकावे। ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना अलगत उचलूनी घ्यावं, त्यांना अलगत उचलूनी घ्यावं। असे सन्माननीय दीपक भाऊच्या बाबतीत त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ भगवानजी किसन झलवार यांच्या स्मृतीनिमित्त श्रीमती कलाबाई भगवान झलवार 2 एकर जमीन ही ग्रामीण रुग्णालय अजिंठा या आरोग्य सेवेसाठी दिलेली आहे। मी दीपक भाऊ, दिलीप भाऊ व संदीप भाऊ तिघ भाऊ या अभिनंदनास, या दानास पात्र आहेत। मी कमिटीच्या वतीनं सर्वांना विनंती करेल, आपण भाऊंचा सत्कार गौरव आजच्या या कार्यक्रमात या ठिकाणी करावा।
सन्मान चिन्ह राज्य कमिटीच्या हस्ते भाऊंना देण्यात येत आहेत. प्रमाणपत्र ही वृत्ती हा समर्पण भाव आयुष्यभर जपणार आणि समाजसेवेच. तर मी आपल्या प्रार्थना भाषणाला सुरुवात करत आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे या नयनात माझ्या पद्मवंशी तिली समाज समाजाचे नाव झळकत राहील या जगात या जगात या जगात. जय संताजी, जय राणाजी. अखिल भारतीय समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज, वीर योद्धा क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सिंह, विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ महाराष्ट्र अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री शांतीलालजी नैनावसाहेब, स्वागताध्यक्ष जामनेर तालुक्याचे तालुका अध्यक्ष तथा पद्मवंशी तेली समाज विकास महामंडळाचे सहकार्याध्यक्ष प्रकाशभाऊ तेली, पद्मवंशी तेली समाजाचे युवाध्यक्ष तसेच पद्मवंशी तेली समाज महिला उपाध्यक्ष सौ अलकाताई लैवाल हे पण शिक्षक आणि प्लस समाजाची जबाबदारी पार पाडणं म्हणजे साधं नाही तरी ते आपल्या कार्यातून हे कार्य करत असतात. श्री दीपकजी भंडारे साहेब हे नेहमी फर्दापूरला सर्व समाजबांधवांचे आदरतिथ्य करत असतात. असे आमचे आदरणीय दीपकजी भंडारे साहेब, त्यानंतर जे पद्मवंशी तेली समाजाचे प्रसिद्धी प्रमुख शून्यलालजी उदने साहेब आणि प्रमुख मार्गदर्शक श्री नामदेवजी मंगळे साहेब, दीपचंदजी ढाकरे साहेब यांनी मला प्रस्तकावर भाषण जे बोलण्याची जी संधी दिली त्यांचे मी प्रथम आभारी आहे. समाजात एकता अखंडता व समाज संघटित राहण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी विविध उत्सव सुरू करून जनजागृती व समाज प्रबोधन केले. आपल्या समाजात ही सेवा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शांतीलालजी तेली साहेब, सचिव राजेंद्रजी ढाकळे सर, उपाध्यक्ष शिवाबू जलवार, कोषाध्यक्ष आपल्या समाजाचे दीपकजी मंडावरे, आदरणीय चुनीलालजी उदने, उपाध्यक्ष अलकाताई, तसेच मंचावरील सर्व मान्यवर, प्रत्येकाचं नाव घेणं आणि प्रत्येकाचं हे करणं म्हणजे सगळ्यांचं सगळ्यांकडून मी एक सर्वांना एक असं हे करतो की सगळ्यांकडून आपल्या सर्वांचा आभार आहे की आपण या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिलात. स्वागत 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 बरेच स्वागतामध्ये बरेच सगळ्यांचाच वेळ जातो आणि सर्वच कसे हे होऊन जातात, स्तब्ध होऊन जातात. पण कसं असतं की जेव्हा कोणताही कार्यक्रम घ्यायचा असला तर प्रत्येकाचा यामध्ये खारीचा वाटा असतो, तर प्रत्येकाला आपल्याला एक स्वागत करणं गरजेचं असतं आणि प्रत्येकाला एक मान सन्मान द्यावा लागतो. त्यामुळं कोणाला वाटतं की हे स्वागत होत हवे अभी अभिता स्वागत काय म्हणू, पण ते प्रत्येक कार्यक्रमाची एक नीड असते. आता मला रात्री जुगल होचा फोन आला, सूत्रसंचालन ही पण एक खूप मोठी जबाबदारी असते, प्रत्येकाचं मन धरावं लागतं. जुगल होचा फोन आला की तुम्ही काहीतरी युवकांना मार्गदर्शन करा आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला काही सांगता आलं तर बघा. तर त्यामध्ये असं विशेष म्हणून आपल्याला सांगायचं म्हटलं तर मोबाईल हा जो विषय आहे प्रत्येकाच्या खिशात एक मोबाईल आहे असं शस्त्र पण झालेलं आहे आणि एक साहित्य असं झालेलं आहे की ते मदत पण होते आपल्या प्रत्येकाला. परंतु मोबाईल वापरताना प्रत्येकाने प्रत्येक युवकाने काळजी घ्यायची आहे की एक सर्च ऑप्टिमायझेशन इंजिन म्हणून याच्यामध्ये एक ऑप्शन असतं, त्यामध्ये आपल्या प्रत्येक हालचालीवर आपण जो मोबाईल वापरतो त्या प्रत्येक हालचालीवर एक सिक्युरिटी सुद्धा असतो मोबाईल हा आपला. आणि त्यामध्ये आपण जे काही ॲप्लिकेशन्स वापरतो किंवा कोणत्याही याच्यामधून फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम असू द्या किंवा ट्विटर असू द्या,
तर त्यामध्ये आपण वापरताना ती काळजी घेतली पाहिजे युवकांना. त्यानंतर असं झालेलं आहे की आजकाल प्रत्येक त्याच्यातून ॲप्लिकेशन्स आले आहेत, बरेच प्रलोभन आलेले आहेत. त्यामध्ये आपण जर धरू तर बरेच अशा पण ॲप्लिकेशन्स आहेत की बरेच गेम्स आहेत त्यामध्ये बरेच नवयुवक त्याच्या आहारी जात आहेत आणि एकदम स्वस्तामध्ये पैसा कमवण्याच्या नादामध्ये त्यामध्ये आपल्या आहे त्या हातामध्ये सगळं गमवून बसत आहेत. बरेच गेम आहेत असे जे ड्रीम इलेव्हन आहेत, त्यानंतर अनेक असे गेम्स आहेत की त्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. मुलं, आय एम प्रणित संजीव सरताळे. टुडे वी ऑल आर गॅदर हिअर ऑन द ओकेजन ऑफ मकर संक्रांती हळदी कुंकू प्रोग्राम. आय वेलकम ऑल द डिग्निटरीज प्रेझेंट ओव्हर हिअर. द पर्सन हू कॅरी 65 kg स्वॉर्ड इज नोन ॲज येसाजी. पर्सन हू फाईट 2000 एनिमीज अलोन इज नोन ॲज बाजी. अँड पर्सन हू फाईट विथ एनिमी अलोन वेन एव्हर इफ हिज हँड वॉज ब्रोकन इज नोन ॲज तानाजी. अँड पर्सन हू फाईट विथ टायगर अँड टिअर हिट अपराईट इज नोन ॲज संभाजी. अँड द पर्सन हू कॅरीज ऑल ऑफ देम टुगेदर अँड हॉइज द स्वराज्य इज नोन ॲज छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज वॉज बॉर्न ऑन 19 February 1630. He was born in royal family of Shahaji Bhosle. His mother name was Jijamata. Her mother was very strong and brave. She gave him education to make him fearless and brave. She taught him about Ramayana and Mahabharata. Chhatrapati Shivaji Maharaj fought for the people of his territory. He wanted to set up a world where everyone will be free and independent from foreign rule. Therefore, he established the Swarajya, which means the self-rule, which means the rule of people. There is one quote in Marathi. Jancha angat sarsarte rakta, jancha angat sarsarte rakta, ashe ami shivrayanche bhakta. Jai Bhavani, Jai Shivaji. Thank you. लाल भडक कुंकू कपाळी उठून दिसे, हळद बाजूला पिवळी आकर्षक जोडी असे. जमले साऱ्या जणी या गोड सणाच्या दिवशी, ओसांडून वाहे चेहऱ्यावर आनंदाच्या राशी, आनंदाच्या राशी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव आपण साजरे करत असतो, त्यामध्ये महिलांच्या अगदी जवळचा जिवाड्याचा सण म्हणजे हळदी कुंकवाचा सण. या सणामध्ये 4-5-10 महिला एकत्र जमतात, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी ते एकमेकांना सांगतात, त्याच्यामुळे त्यांचं मन कुठंतरी रमतं आणि या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण एकत्र जमतो. आणि या ठिकाणी सुद्धा आपण हळदी कुंकवासाठी जमलेलो आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला कधी न भेटलेल्या मैत्रिणी नातेवाईक तुम्हाला इथं भेटले असणार आणि तुमचं कुठंतरी मन इथं मोकळं झालं असेल, खूप साऱ्या गप्पा झाल्या असतील. म्हणून आपण हळदी कुंकवाचा सण साजरा केला जातो. हळदी कुंकवाच्या सणामध्ये काय असतं तर 2-4-5 मैत्रिणी एकत्र जमतात, आपल्या गोष्टी गप्पा होतात, एकमेकांच्या घरी जातात. आता याचा वेगळा ट्रेंड एक चालू झालेला आहे. प्रत्येक महिलांनी आपल्या मैत्रिणींना किंवा महिलांना एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे, एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. समजून घेण्यावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. व्हॉट्सअपवर आता बहुतेकच एक रील खूप व्हायरल होते, त्याच्यात तुम्ही कदाचित सुद्धा बघितली असेल. 5-6 मैत्रिणी असतात, एका कॉलनीमध्ये हळदी कुंकू चालू असतं, त्या 5-6 जणी हळदी कुंकू असलेला जात असतात, त्यांच्या गप्पा होत असतात. त्याच्यामध्ये रागिणीच्या घरी त्या पोहोचतात, तिथं गेल्यावर त्यांना थोडं तिचं घर थोडं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. लगेचच त्यातली एक जण म्हणते, सुनीता म्हणते, अगं बाई किती हा पसारा, सोप्यावर कपडे पडले, दिवाणावर पेपर्स पडले, ओटासुद्धा पुसला नाही, भांड्यांचा पसारा आहे. लगेच दुसरी त्यात म्हणते, मला तर बिलकुल नाही आवडत हा असं, मला नेटकंच आवडतं. तिथं हळदी कुंकू होतं, त्या तिथून निघता. पुढे त्यांना पूजाच्या कडे जायचं असतं, त्या पूजाकडे जाताना त्या सांगतात, त्यांची एक मैत्रीण असते स्नेहा, तिच्या पण गोष्टी चालवतात. बाई तुम्ही ऐकलं आहे का, स्नेहा रोज योगासनाला जाते, प्राणायाम करते, रोज फिरायला जाते. तुम्ही ऐकलं आहे का बाई, घरात 2 मुलं आहे, लहान लहान मुलांना सोडून का बरं जायचं, काय गरज आहे, तब्येत पण तर तिची एवढी काही जास्त नाही,
पण त्यांच्या गप्पा चालूच असतात तोपर्यंत पूजाचं घर येतं. पूजाचं घर बघताच त्यांना दारासमोर मोठी रांगोळी दिसते. छान घर पण व्यवस्थित सजवलेलं असतं. त्यामध्ये जातात आणि पूजा तर जणू लक्ष्मीच दिसत असते. आणि त्यांच्या गप्पा चालू होतात. मग तिथं त्यांचं हळदी कुंकू होतं आणि त्या तिथून निघतात. तिथून निघाल्यावर त्या पूजाच्या गोष्टी पूजाचं कौतुक चालू करतात की पूजा किती छान दिसत होती, पूजाने हे केलं होतं, पूजाने ते केलं होतं. पण त्यातलीच एक म्हणते, अगं हे सगळं ठीक. जामनेर तालुका पद्मवंशी तेली समाज कार्यकारिणी मान्यवर पदाधिकारी मान्यवर सदस्य तसेच जामनेर तालुक्यातील 8 गावातील पुरुष व महिला कमिटीतील सर्व सदस्य इथे एकत्रित आले आणि अशा प्रकारचा एक अखंडित न खंड पडणारा लगातार 3 वर्षापासून हार्दिक कुंकू स्नेह मिलन व विविध क्षेत्रात गुणवंत कार्य केलेल्या मान्यवरांचा गुणवंतांचा सत्कार सोहळा अतिशय अप्रतिम दिमतदार नेतृत्व दीपक झाला. सर्व समाजवादो माता भगिनी व युवा शक्ती यांचं भरभरून योगदान मिळालं आणि त्याचं हे सर्व समाजबांधवांचं फलित आहे. हे एकाचं कार्य नाही, हे सर्व समाजाचं कार्य आहे. जामनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत, तालुक्यातील पदाधिकारी मान्यवर समाजबांधव माता भगिनी युवा शक्तीचं हे श्रेय आणि म्हणून म्हणतो मी सबसे बड़ा समाज, समाजसे बड़ा समाज का विकास तभी बनेगा, समाज का यादगार इतिहास. जय संताजी, जय राणाजी. याचबरोबर आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील इथं सत्कार करण्यात आलेला आहे. हो, प्रत्येक समाजाप्रमाणे पद्मवंशी तेली समाजामध्ये भरपूर उच्च व्यवस्थित गुणवंत आहे. जे सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, UPSC, MPSC, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रामध्ये ते आपलं समाजाचं नाव उज्ज्वल करत आहे, समाजाचं नाव रोशन करत आहे. आणि आज पद्मवंशी तेली समाजाचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतोय. हे सर्व समाजाचं, त्यांच्या आईवडिलांचं आणि मुलांनी घेतलेले प्रयत्न त्यांचं हे यश आहे. आमचा सर्व समाजबांधव, आमचे सर्व पदाधिकारी ज्याच्यामध्ये उपाध्यक्ष सन्माननीय शाहू, आमचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शांतीरंजन तेली साहेब, समाजाचे युवा अध्यक्ष शिवभाऊ, सन्माननीय पदाधिकारी प्रशांत भाऊ, चुनीलालजी उद्दे, आमचे पदाधिकारी उपाध्यक्ष भाऊ सरताडे साहेब, विनोद भाऊ, तसेच शिवाभाऊ, इथे उपस्थित असलेले जे तालुक्याचे ठिकाणी आज कार्यक्रम असले हिरो सन्माननीय श्री प्रकाशजी दसरे तेली साहेब, कार्याध्यक्ष राजू भाऊ, आमचे राजनेकर राजनीभूषण, तसेच उपाध्यक्ष संदीप भाऊ आणि आमचे दिलदार असते असे दीपकजी मंडवरे साहेब, या सर्वांचं सहकार्य, माता भगिनी, युवा शक्ती आणि एकाचं यश नसून सर्व समाजाचं यश आहे. आणि म्हणून मला असं म्हणावं, जप तक रे की जोपर्यंत राहील या नभात चंद्र सूर्य तारे, जोपर्यंत राहील या नभात चंद्र सूर्य तारे, माझ्या पद्मवंशीचा नाव झळकत राहील या जगात, या जगात, या जगात. जय संत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.